आज चौथ्या टप्प्यातील मतदानाचा शेवटचा दिवस आहे आणि अनोख्या पद्धतीने शिवाजी पार्कच्या बालमोहन मंदिरात जे आहे जॉगिंगचा जो एक ग्रुप आहे त्यांनी वेगळ्या प्रकारे मतदान केलेलं आहे. आपल्याबरोबर तो ग्रुप आहे, आपण पाहू शकतो. SPMC मुंबई असं जे आहे त्या ग्रुपचं नाव आहे. त्यांनी मतदान केलेलं आहे बालमोहनच्या बाहेर. सकाळपासून जे आहे ज्येष्ठ नागरिकांनी मतदान केलं, त्यानंतर अनेक लोकांची जी आहे अजूनही रांग लागलेली आहे मतदानासाठी. तर आपण त्या ग्रुपशी बातचीत करूया, त्यांना विचारूया. सर, काय सांगाल, ही अनोखी पद्धत तुम्ही वापरलेली आहे, काय यामागचं कारण आहे? कारण एवढंच आहे, आम्ही सगळे शिवाई पार्क मॅरेथॉन क्लबचे मेंबर्स आहोत. आमच्याजवळ 400 वरती मेंबर्स आहेत. आता तिकडे कमी दिसत आहेत, प्रत्येकजण आपापल्या बूथला जाऊन वोटिंग करून मग आम्हाला जॉईन होईल. आम्ही प्रत्येकाने खरं तर पहिला सकाळी आमच्या प्रत्येकाच्या बूथवर जाऊन पहिलं वोटिंग केलेलं आहे. धावत जाऊन वोटिंग केलं, सगळ्यांनी वोटिंग केलेलं आहे. त्यानंतर आम्ही इकडे सगळ्यांना आता प्रत्येक बूथमध्ये जाऊन सगळ्यांना जनजागृती करतो आहे की हेल्दी शरीर, हेल्दी मन, तसंच हेल्दी देश हा महत्त्वाचा आहे. त्यासाठी चांगला खासदाराला निवडा आणि जरूर वोटिंग करा. तुम्ही काय सांगाल अशा प्रकारे? सर, सकाळी किती वाजता तुम्ही इथे पोहोचलात आणि मतदान केलं? सकाळी आम्ही 5 सुरुवात केली आहे रनिंग करायला. आमचा तर रोजचा कार्यक्रम आहे, तो आम्ही 5:30 रनिंग करायला सुरुवात करतो. थोडंसं रनिंग केलं, त्यानंतर आम्ही पहिल्यांदा वोटिंग केलं आणि वोटिंग केल्यानंतर आम्ही असं ठरवलं की आज बूथवर, म्हणजे आम्ही कालच ठरवलेलं आहे की प्रत्येक बूथवर जायचं आणि लोकांना उत्साहित करायचं की मतदान करा, तुम्ही बाकीचे कार्यक्रम नंतर करा, पहिल्यांदा मतदान करा आणि सकाळी लवकर करा. का तर नंतर ऊन होईल, तर त्याच्या आधी लवकरात लवकर जरा थंडावा थोडा असणं गारवा असं, कारण आज टेम्परेचर खूप आहे. काल पण 34 होतं, आज 35-36 पर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत. तर लोकांनी लवकरात लवकर घराबाहेर पडा, पाण्याची बाटली घ्या, टोपी घाला, काय करायचं ते प्रिकॉशन घ्या आणि पहिलं मतदान करा. मतदानाचा हक्क पहिला हक्क. तुम्ही काय सांगाल, नवीन मतदार पण आहेत, त्यांना काय आवाहन करायला? सगळ्यांना त्यांना डोक्यात राहायला पाहिजे की बाबा आपल्याला मतदान करायचं इम्पॉर्टन्स किती आहे. आपण मतदान केल्यानंतर आपल्याला पुढचा इम्प्रूव्हमेंट आहे लाईफमध्ये आणि ज्या सोसायटीमध्ये, तो खूप आपल्याला फरक पडेल त्यामध्ये. तर त्यासाठी आपल्याला सगळ्यांनी जाऊन मतदान करायला पाहिजे आणि यंगस्टर्सना तर पहिला करायला पाहिजे, कारण त्याचं लॉंग टर्म वोटर्स तेच असणार आहे. तर त्यांना ते चेंज जो असेल तो चांगला दिसेल त्यांना. नक्कीच, आपण पाहिलं की सकाळपासून ज्या मतदानाला सुरुवात झाली या शेवटच्या टप्प्याला आणि त्याप्रमाणे जर आपण पाहिलं की अनेक जण मतदान करतात, मग त्यात नेते मंडळी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, तरुण मंडळी असतील आणि आता आपण पाहिलं की शिवाजी पार्कच्या या ज्या स्पोर्ट्स क्लब आहे त्यांनी देखील धावत पळत सकाळी सकाळी जे आहे मतदान केलं. जॉगिंगला निघालेलं असताना यांनी सर्वात प्रथम जे आहे मतदान केलेलं आहे. धनंजय दळवी, SW मराठी न्यूज, मुंबई. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.